बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ या गावी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना पोलीस प्रशासनाने केल्याच्या निषेधार्थ मार्शल्स येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन मार्शल्स तहसीलदार यांना दिले आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या पुतळ्याची विटंबना केली त्यांच्यावर कायदेशीर निलंबनाची कारवाई करावी व मातंग समाजातील कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते माघार घ्यावेत व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यात यावा अशा मागणीचे व निषेधार्थ निवेदन दिले आहे. या रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन लहुजी शक्ती सेनेचे मार्शल्स तालुका अध्यक्ष महादेव तुपसौंदर यांनी केले. तर या मोर्चात केला लोखंडे बाळासाहेब सप्ताळे, सागर लोखंडे, अरुण कांबळे, बंडू खंडागळे आदी समाज बांधव सामील झाले. शौकत पठाण, सेव्हन स्टार न्यूज, मार्शल्स. आज या ठिकाणी मार्शल्स शहरामध्ये तालुक्याच्या वतीने लहुजी शक्ती सेनेच्या वतीने रस्ता रोको घेतलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो निंदनीय प्रकार घडला, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला होता आणि तो पुतळा तेथील अधिकाऱ्यांनी आलेगावकर या पोलीस अधिकाऱ्यांनी तो पुतळा काढला. त्या निषेधार्थ या ठिकाणी रस्ता रोको होतोय. आमच्या मागण्या तीन आहेत की आमचा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्या ठिकाणी ज्या हरमखोरांनी काढला त्याच्यावरती कारवाई व्हावी, कडक शासन व्हावं. दुसरी मागणी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात यावा ही आमची प्रमुख दोन मागण्या आहेत. आणि तिसरी मागणी आहे ज्या कार्यकर्त्यावरती गुन्हे खोटेनाटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे ताबडतोब त्वरित माघारी घ्यावेत. जर ह्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मातंग समाजाच्या वतीने तीव्र अशा स्वरूपात आंदोलन छेडण्यात येणार आहे. याची सर्वस्व जबाबदारी या प्रस्थापित सरकारावरती राहील.